हे लोक गेले त्या ठिकाणी जगताय छान तऱ्हेनं. तिथं कम्युनिटी एक आहे, ते एकत्र येतात, गांधी मेळे बनतात, त्यामध्ये त्या वस्तू विकतात, छान चाललंय त्यांचं. त्यांची मुलंही त्या ठिकाणी जन्मली, त्या ठिकाणी वाढली, त्या मुलांना सुना आल्या. आता दोन जण तिचे धीरेंद्र स्मिताबेन जे होते, सहा जणांचं कुटुंब झाले, दोघे मुलगी, दोन्ही सुना, हे त्या ठिकाणी एकत्रपणे राहतात. स्वतःकरता ज्या 80 प्रकारची धान्य आणि फळ वगैरे सगळं आहे, स्वतःकरता उत्पादित करतात. हे सगळं चालू आहे. तुम्ही जे सांगितलं की कम्युनिटी हे सगळं ओन करणार, जो विचार होता त्यांचा की ग्रामसभा सगळं हे करणार, आपण सगळं डिसिजन घेणार वगैरे, तर हे थोडस आम्ही थोडस बेसिकली कम्युनिस्टच्या रिलेशन मध्ये जात का? नाही जाते का? कम्युनिस्टला ज्या तऱ्हेने सगळं हवं तसं नाही. कुठे येते कम्युनिस्टमध्ये हिंसा आणि अथॉरिटीला फार महत्व आहे, आणि केवळ कम्युनिस्टमध्ये सेंट्रल अथॉरिटी फार दुखदुखी बनली त्यांची, की सगळी सत्ता सरकारच्या हातामध्ये. तसं इथे नाही, इथे कम्युनिटी ओन्स दी पॉवर, होल कम्युनिटी. प्रत्येक गोष्ट जी काही आहे ती सगळ्या ग्रामसभेने मिळून ठरवायची. त्याकडे नियम असा आहे की बहुमतानं नव्हे, एकमतानं. पुन्हा बहुमताला गांधीचा विरोध झाला, कारण बहुमताचा अर्थ काही मोठभर लोकांनी इतरांवरती आपली मतं लादायची. ह्या चार जणांचा विरोध आहे, तीन जणांचा विरोध आहे, पण बाकीचे जर 10 जणांचं बहुमत झालं, ह्याच्यावरती जो निर्णय लागणार नाही. गांधींना कधीही हे पटकावं, त्यामुळे ह्याला लोकशाही म्हणत नाही. ते प्रत्येकाचं मत विचारात घ्यायचं, आणि शेवटचा माणूस कन्व्हिन्स होईतोपर्यंत तो निर्णय होणार नाही. सगळी माणसं जेव्हा अनुकूल होती, इट मे टेक 1 इयर टू टेक द डिसिजन,